रायगड जिल्ह्याच्या वतीने अतुल भगत आणि जितू पाटीलला नम्र विनंती करून की त्यांनी राजसाहेबांचं स्वागत करावं महाराष्ट्रा नवनिर्माण सेनेता ਕੰਨਵਿਆ ਨੇ ਜਾਗ ਪੇਟੂ ਦੇ ਆਗ ਮਰਾਂ ਧੀ ਆਤਾ ਦੋਰਾਜ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਨਿਯਮ ਹਸ਼ਟਾਗ ਕੈਪਟਨ ਵਿਦੰਤੀ ਇਧਨੀਆ ਜਨ ਸਮੂਹਿਆ ਲਾ ਮਾਰਗਦਰਸ਼ਨ ਕਰਾਓ बंद करा म्हणत जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातानो यावेळेची निवडणूक ही विलक्षण निवडणूक आहे बंद करता येईल का ज्या पक्षाचा जो जो पक्ष निवडणूक लढवत नाही आहे ज्या पक्षाचे उमेदवार उभे नाही आहेत आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाकडनं सर्वात जास्ती टीका त्याच्यावरतीच होती है। आता समजा टीका केली तर माझा उमेदवारच नाही काय फरक पडतो मला पण त्यांना पडणार त्यांना निश्चित पडणार आणि खोट न बोलता जर समजा काम केलं असतं तर मला प्रचार सभा घ्यायची वेळ माझ्यावरती आलीच नसती इतक्या खोट्या गोष्टी बोलून ठेवलेल्या आहेत आजपर्यंत या लोकांनी अरे बघा ना रे बाबा नो काय कोणाला पाठवता नाही काय तिकडे आ, गेले का इतक्या खोट्या गोष्टी बोलून ठेवलेल्या आहेत या लोकांनी की त्याच्यावरती आपल्याला बोललंच पाहिजे शेवटी या देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे भवितव्याचा प्रश्न आहे तुमच्या भवितव्याचा प्रश्न आहे तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे जर सत्तेत आलेली लोक तीही बहुमतात सत्तेत आलेली लोक बहुमतात आलेली लोक त्यांना जर समजा पाच वर्ष खोट बोलायची वेळ काय येते काही आवश्यकता नव्हती काही गरज नव्हती पण संपूर्ण कारभार हा अंधारात कोणाचा कोणाला ना पत्ता नाही आणि ज्या प्रकारच्या गोष्टी या माणसाने सांगितल्या मी मला माहिती देखाला काल आपण माझं भाषण पाहिलं त्याच्यामध्ये मी जे एक त्यांची एक ते जे आय टी सेलवाले लावारीस लोक असतात त्यांचे ते त्यांनी एक जी पोस्ट टाकली होती त्याच्यामध्ये एक कुटुंब होतं ते कुटुंब तो आपल्या पक्षाचा पदाधिकारी आहे त्याच्या परिवाराला थांग पत्ता नाही आणि त्यांचा फोटो टाकला गेला असे किती लोकांचे छापले असतील किती लोकांचे फोटो टाकले असतील त्यांना माहिती पण नसेल की हे भाजपवाले आपला वापर करतायत आणि हे खोटं केलेल्या गोष्टी आम्ही बाहेर नाही आणायच्या या त्यांच्या लावारेस कार्ट्यांनी मध्यंतरी नरेंद्र मोदींनी गुजरातमध फॉर्म भरला आणि व फॉर्म भरल्यावरती म्हणे कशा प्रकारची त्यांची मिरवणूक निघाली किती लोक होते फॉर्म भरण्यासाठी किती लोक होते या प्रकारचा एक फोटो व्हिडिओ असे व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांनी त्या सोशल मीडियावरती दिले ढकलून आणि भारतीय जनता पक्ष हे खोटं आहे हे चुकीचं आहे हे सांगत पण नाहीत कारण त्यांना ते हवंय आणि हे बरोबर चोर सापडतात आम्हाला अनेक टेलिव्हिजन चॅनल्स आहेत त्या टेलिव्हिजन चॅनल्सच्याही लोकांना सापडायला लागले आता मध्यंतरी मी ते तुम्हाला हरिसाल गावाबद्दल सांगितलं होतं मी सांगितल्यावरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे खोटं बोलतायत राज ठाकरे मग ते चॅनलवाले जाऊन आले चॅनलवाले जाऊन आल्यानंतर त्यांनी सगळं पाहिलं आणि चॅनलवाले म्हणाले की राज ठाकरे खरं म्हणत आहेत एक वसई नावा वसईमध्ये एक धसई नावाचं नावा गाव आहे त्या पालघर जिल्ह्यामध्ये ते म्हणे देशामधलं पहिलं कॅश कॅशलेस गाव की जिकडे सगळे व्यवहार कॅशलेस होतात मग अजून एक तिकडे चॅनलवाले पोहोचले त्यांनी ते गाव दाखवलं तिकडे सगळा व्यवहार कॅशमध्येच होतोय बरं तो कॅशलेस गाव झालं हे मोदींनी जाहीर केलं होतं की हे कॅशलेस गाव हरिसाल गाव डिजिटल गाव म्हणून पहिलं जाहीर केलं गेलं जिकडे काही येत नाहीत कनेक्शन नाही काही नाही काही नाही मग बाकीचेही चॅनलवाले गेले मग तिकडे काही वर्तमानपत्राचे लोक गेले त्यांनी तो सगळा रिपोर्ट केला बाय किती खोट्या प्रकारच्या गोष्टी हे तुमच्यासमोर आजपर्यंत आणत राहिले अरे काय दाखवतात या असल्या खोट्या गोष्टी करायची तुम्हाला गरज काय होती आणि ते जे नरेंद्र मोदी फॉर्म भरल्यानंतर जी काही फॉर्म भरल्या जाताना जी काही गर्दी म्हणून जी काही दाखवली एका चॅनलने त्याच्यावरती संपूर्ण काय ज्याला पर्दाफाश करणं म्हणतात तशा प्रकारची एक स्टोरी केली तुमच्या डोळ्याने बघा तुमच्या कानाने ऐका पूर्ण ऐका थांबा जरा ते सगळ्या त्याचा शेवट झाल्यानंतर तुम्हाला इतकं वाईट वाटेल ते पाहिल्यानंतर तुम्हाला इतकं वाईट वाटेल की ही माणसं कोणत्या थराला जाऊ शकतात हे तुम्हाला त्या फक्त क्लिपवरनं कळेल हे नुसतं हाशा टाळ्यांची गोष्ट नाही आहे हे कुठच्या थराला जातात ते बघा लाव नमस्कार मी ऋषी गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जबरदस्त हवा आहे असं म्हणत त्यांच्या नामांकनाच्या वेळेच्या रॅलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत हे तुफान गर्दी पाहून यंदा पुन्हा मोदीच विजयी होतील असा दावा केला जातोय पाहूयात या व्हायरल पोस्ट मागील वास्तव काय पंतप्रधानांच्या प्रचार रॅलीत समर्थकांची सुनामी पुन्हा मोदीच सत्तेत येतील समर्थकांच्या घोषणा मतदारांचा पूर सांगतो गुजरात मध्ये मोदींची हवा मोदी समर्थकांच्या गर्दीचे फोटो व्हायरल ही अभूतपूर्व गर्दी पहा हजारो आणि लाखोंच्या संख्येनं आलेले हे समर्थक पहा आणि या सर्वांचं नेतृत्व करतायत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते पहा सगळ्यात पुढे पुढाऱ्यांचे पांढरे कपडे घातलेले आणि गळ्यात दुपट्टा अडकवलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत त्यांच्याच शेजारी भाजपा अध्यक्ष अमित शहा दिसत आणि त्यांच्या पाठीमागे जनतेचा मोठा, मोठा जथा दिसतोय ही सगळी मंडळी चालली आहेत मोदींचं चा नामांकन दाखल करायला आणि त्यावेळेस त्यांच्या रॅलीत मतदारांचा महापूर पाहायला मिळाला असा दावा या व्हायरल झालेल्या पोस्ट मध्ये करण्यात आला सृष्टीराज चव्हाण यांच्या फेसबुक पेज वर असं म्हटलं गेलंय की याला म्हणतात प्रचार रॅली डोळे उघडून पहा त्यांच्या फेसबुक पेज वर पोस्ट केले की याला म्हणतात प्रचार रॅली डोळे उघडून पहा वाघाची चाल या व्हायरल पोस्टला तीन हजाराच्या वर फॉरवर्ड आणि पाच हजाराच्या वर लाइक्स मिळाले या व्हायरल फोटोची आणि व्हिडिओची पडताळण्यासाठी आम्ही जेव्हा गुगल रिव्हर्स इमेजचा वापर केला तेव्हा आमच्या हाती दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार अशाच प्रकारे लोकांचा महापूर दिसला आणि हे व्हिडिओ तेव्हाचे होते जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी त्यांची अंतिम यात्रा काढण्यात आली होती यात तुम्ही अटल बिहारी अमर रहे असा अटलजींचा जयघोषही ऐकू शकता काही समाज कंठकांनी अटलजींच्या या अंतिम यात्रेचे व्हिडिओ एडिट करून त्यातील केवळ मोदींचा आणि पाठीमागील गर्दीचा भाग तसाच ठेवत तो मोदींच्या समर्थकांची प्रचार रॅली म्हणून पोस्ट केला त्यामुळे हा दावा साफ खोटा आहे ब्युरो रिपोर्ट मराठी अटलजींच्या अंत्ययात्रेतले फोटो काढून तुम्ही दाखवता आणि याच्यावरती भारतीय जनता पक्ष चुप बसतो काही बोलत नाही कारण जेवढं पसरत तेवढं चांगलं आहे कोण घेणार आक्षेप त्याला कल्पनाही नव्हती की मी अशा प्रकारचा काही प्रचार करीन जी स्वप्न या देशाला दाखवली तुम्ही ज्या गोष्टी सांगून हे सत्तेमध्ये आले या देशामध्ये एक विलक्षण बदल होईल म्हणून तुम्ही सांगितलं या देशामधल्या दोन कोटी मुलांना दरवर्षी रोजगार मिळत म्हणून सांगितलं दोन कोटी मुलांना रोजगार मुलींना रोजगार याचा अर्थ साधारणपणे पाच वर्षामध्ये दहा कोटी जणांना रोजगार दहा कोटी लोकांना रोजगार याचा अर्थ घरामध्ये जर समजा चार माणसं पकडली तर जवळपास पाच वर्षामध्ये चाळीस कोटी लोकांची पोटं भरणार ही असली सगळी स्वप्न तुम्ही दाखवली ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी आम्ही स्टार्टअप इंडिया सुरू केलं मेक इन इंडिया सुरू केलं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना संपूर्ण मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता अर्थमंत्र्यांना विश्वासात न घेता आरबीआयला म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आपली मूळ बँक आहे देशाची त्याच्या गव्हर्नरला विश्वासात न घेता एके दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी केली या देशामधले सर्व लोक बँकांच्या रांगेमध्ये सकाळपासून उभे एटीएम बंद पडलेली थोड्या बहुत ज्या काही नवीन नोटा येत होत्या त्या एटीएम मध्ये जात नव्हत्या जा जवळपास त्या रांगेमध्ये शंभर सव्वाशे माणसं मेली काही जण धक्क्याने गेले हार्ट अटॅक आले की आता पुढे काय होणार या संपूर्ण नोटबंदी नंतर या देशामधले आतापर्यंतचा आकडा जो येतोय तो, ये तो जवळपास साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या साडेचार ते पाच कोटी हे दोन कोटी तुम्ही वर्षाला रोजगार देणार होता तुमच्या एका निर्णयाने आणि जीएसटीच्या निर्णयाने या देशातल्या साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या हेच नरेंद्र मोदी सांगत होते ना की नोटबंदी जर मला पन्नास दिवस द्या पन्नास दिवसानंतर जर समजा नोटबंदी फसली तर या देशातल्या जनतेने मला कोणत्याही चौकामध्ये जे ते देतील शिक्षा मी भोगायला तयार आहे बोलले होते ना सगळ्या तज्ञांनी सांगितलं अमर्त्य सेन पासून सगळ्या लोकांनी सांगितलं नोटबंदी फसली या आरबीआयच्या दोन गव्हर्नरने राजीनामे दिले बाबा नो हे मी तुम्हाला सांगण्याचं सा कारण आता आज बघा मी मी परवा का परवा दिवशीची पोस्ट दाखवली इथे सकाळी ते पेजच रद्द केलं त्याच्यावरची ती पोस्ट काढली मग संध्याकाळी ती परत पेज ऑन केलं आता जे मी तुम्हाला सांगतोय हे आत्ता काही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल म्हणजे या देशातल्या सुप्रीम कोर्टामधले एक निष्णात वकील भले ते काँग्रेसमध्ये असतील पण या देशातले एक निष्णात वकील हे स्वतः येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन ज्या वेळेला सांगतात त्यांनी काय सांगितलंय हे तुम्ही युट्यूबवरती जाऊन त्यांची संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स तुम्ही महाराष्ट्राने देशाने बघावी आणि जर समजा कपिल सिब्बल जर समजा खोटं बोलत असतील तर भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत त्यांच्यावरती केस का नाही दाखल केली केस दाखल करायची हिंमत नाही इतके पुरावे समजा त्यांच्याकडे असतील तर का नाही भारतीय जनता पक्ष आजपर्यंत त्याच्यावरती का नाही बोलला एरवी आपला स्वतःचा कसलाही संबंध नसलेले कुठच्याही विषयामध्ये बोलणारे अरुण जेटली का नाही बोलत आहेत त्याच्यावरती तेही वकील आहेत ते जे काही बोललेत त्याच्यामध्ये त्यातला एक पॅरेग्राफ फक्त मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तो तुम्ही नीट ऐका मी काय बोलतोय हे तुम्ही नीट ऐका नोटबंदी होण्याच्या फार अगोदर आर बी आय गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या सहीने रुपये दोन हजारच्या नोटा प्रचंड प्रमाणात परदेशी छापल्या गे गेल्या त्या विमानाने एअरफोर्सच्या विमाना विमानतळावरती आणल्या गेल्या त्या रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून नोटांच्या बदल्यात घाऊकपणे प्रायव्हेट डील करून प्रायव्हेट पार्टीजना बदलून देण्यात आल्या गैरव्यवहार झाला या कामा करता रॉ ही आपली जी एजन्सी आहे रॉची व आयची माणसे गुप्तपणे कामाला लावली एकूण तीन लाख कोटी रुपये बदलून देण्यात आले हे रिझर्व्ह बँक आता तुम्हाला कळेल मी काय बोलतोय पुढे हे hey, रिझर्व बँक बेलापूर शाखा यांच्या मदतीने बदलण्यात आले संजय शहाणे मॅनेजर इंडस बँक फोर्ट शाखा मुंबई याच्या मदतीने या, या बँकेच्या शाखेत तीनशे वीस कोटी बदलण्यात आले तीनशे वीस कोटी रुपये बदलण्यात आले रबाळे रबाळे नवी मुंबई येथील एमआयडीसीच्या गोडाऊन मध्ये पंचवीस हजार कोटी रुपये बदलून देण्यात आले रबाळे इथेच ना पंचवीस हजार कोटी बदलून देण्यात आले अशी माहिती कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबतच्या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ व संभाषणाच्या ट्रान्सक्रिप्ट सुद्धा पत्रकार परिषदेत त्यांनी दाखवल्या या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आलेल्या व्हिडिओत अमित शहा जय शहा बँकांचे अधिकारी रॉ चे अधिकारी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नावं आहेत ही पत्रकार परिषद वर दिलेल्या युट्यूब लिंक वरती उपलब्ध आहे ती पहावी वगैरे 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 म्हण पैसे कोणाकडे गेले महा अख्खा देश जो रांगेमध्ये उभा होता तडफडत होता मग या ज्या सगळ्या बँक या ज्या सगळ्या नोट्या तुम्ही बदलून घेतल्या तीन लाख कोटी आणि ही कपिल सिब्बलांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आजपर्यंत या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्षाने त्याच्यावरती काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही याचा अर्थ आम्ही काय समजायचं काय प्रकारची घडणी माणसं आहेत बघा या संपूर्ण देशाला अंधारात ठेवलं आज निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पक्षाकडे आता या गेल्या सगळ्या ज्या विधानसभांच्या जा निवडणुका झाल्या गुजरातची झाली कर्नाटक झाली मध्य प्रदेश झाली राजस्थान झाली तिकडे मणिपूर आणि इतर सगळ्या ज्या काही झाल्या छत्तीसगड झाल्या या देशातल्या महानगरपालिकांच्या जा निवडणुका झाल्या या सगळ्या या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडे एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावरती कॅश आली कुठून पैसे आले कुठून या भारतीय जनता पक्षाचं जे कार्यालय आहे दिल्लीमधलं ते जवळपास सेव्हन स्टार कार्यालय आहे अमित शाह यांनी स्वतः सांगितलं होतं की जगाच्या पाठीवरती कुठच्याही राजकीय पक्षाचं इतकं उत्तम कार्यालय नसेल आले कुठून पैसे तुमच्याकडे एवढे हा काय नक्की घोटाळा आहे गेल्या गुढीपाडव्याच्या सभेला या गुढीपाडव्याच्या सभेला नाही गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या सभेला मी तेव्हा बोललो तो माझ्या भाषणामध्ये की ज्या दिवशी या नोटबंदीची इन्क्वायरी लागेल ना त्या दिवशी तुम्हाला समजेल की एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतरचा हा या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा असेल सगळ्यात मोठा स्कॅम असेल मूर्ख बनवलं तुम्हाला मूर्ख या देशाला मूर्ख बनवलं आठ नोव्हेंबरला ज्या वेळेला नोटा बंद केल्या गेल्या त्याच्यानंतर बरोबर एकोणीस नोव्हेंबरला माझं भाषण आहे तोपर्यंत कोणी बोललं नव्हतं मी त्यावेळेला भाषणामध्ये या सगळ्या गोष्टी जेव्हा बोललो की हे फसणार आणि हे जर फसलं तर हा देश खड्ड्यात गेला म्हणून समजा एका माणसाला आलेला झटका हे काय देशाचं धोरणच काय या देशाच्या सव्वाशे कोटी लोकांचं चा आयुष्य त्याच्यावरती अवलंबून असतात गोष्टी समजत नाही लोकांना की अचानक काय झालं आज या देशातले उद्योगधंदे खाली गेले अ उद्योगधंदे खाली गेले ते गेले यांच्या काळामध्ये नरेंद्र मोदींच्या काळामध्ये किती लोक बँका लुटून बाहेर गेले तुमच्यासमोर पूर्ण यादी आलेली नाही आहे तुमच्यासमोर आणली पण नाहीये मला तेव्हा पण मी बोललो होतो त्या गेल्याच वेळेला हे नीरव मोदी प्रकरण ज्या वेळेला आलं नीरव मोदी नीरव मोदीने बँकेबद्दल पंधरा हजार कोटी रुपये काढून हा लंपास झाला गेला फरार झाला परदेशात गेला आता लंडनच्या रस्त्यावरती फिरताना सापडला एका टेलिग्राफ नावाच्या वर्तमानपत्राला ना एका पत्रकाराला सापडला लंडनच्या स्ट्रीटवरती रस्त्यावरती छान फिरतोय मजा करतोय बँकेतले पैसे नेले म्हणजे कोणाचे पैसे नेले तुमचे आमचे नेले ना पंधरा हजार कोटी रुपये घेऊन जात आहेत हे सगळेजण लंडनला आराम करतायत मौज मजा करतायत ह्या नीरव मोदीवरती केसेस होत्या माझ्या मते त्याच्यावरती एक सीबीआयची पण केस होती जर त्याच्यावरती जर केसेस होत्या हा नीरव मोदी भारतातल्या विमानतळावरनं बाहेर गेलाच कसा जर अशा प्रकारच्या केसेस असतील तर तुम्हाला विमानतळावरती पहिल्यांदा अडवलं जातं इमिग्रेशनला जर जा ह्यांच्यावरती अगोदर केसेस होते आता हे बाहेर सुटले कसे कोणाच्या मदतीने सुटले कोणाच्या आशीर्वादाने सुटले बाहेर गेले कसे मालाची काही यादी सापडली आहे ना असे कित्येक लोक गेलेत कित्येक लोक ज्याची कल्पनाच नाही पण हे यादीतले जे काही लोक सापडले ना त्यांची फक्त मी तुम्हाला इथे नावं दाखवतो विजय मल्ल्या नऊ हजार कोटी पण पण हा माणूस धंदा करत असताना ह्या माणसाला धंद्यामध्ये तोटा आला मला मी जी माहिती काढली त्याप्रमाणे हा माणूस या देशाला त्याचे पैसे परत करायला तयार होता खर्च द्यायला पाहिजे होत तो जर पैसे परत करायला तयार असेल तर मग त्याला पळायला का लावलं गेलं हे एवढं कर्ज त्याच्यावरती होतं हा काय पैसे घेऊन पळून नाही गेला चोरून नाही गेला मग अनिल अंबानीवरती एक लाख वीस हजार कोटीचं कर्ज आहे अनिल अंबानीला राफेलच्या राफेलचं डील कसं काय मिळालं राफेल बनवायचं काम आमची विमान बनवायचं काम कसं काय दिलं गेलं बरं अनिल अंबानीला तर काय माहिती पण नाही विमान कसं बनवायचं अहो त्याला गाडी कशी बनवायची नाही माहिती विमान सोडून हो। देव आणि तेही एअरफोर्सचं विमान तरी पण आपण पड़ पकडूया विजय मल्ल्या नऊ हजार कोटी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी बारा हजार सहाशे छत्तीस कोटी फरार जतीन मेहता सात हजार कोटी फरार ललित मोदी एकशे पंचवीस कोटी फरार निलेश पारेख दोन हजार दोनशे तेवीस कोटी फरार नितीन संदेसरा चेतन संदेसरा पाच हजार कोटी फरार संजय भंडारी विक्रम कोठारी नाही संजय भंडारी एकशे पन्नास कोटी विक्रम कोठारी आठशे कोटी सम्या सेठ तीनशे नव्वद कोटी रितेश जैन तीनशे नव्वद कोटी आशिष जोबनपत्रा तीनशे नव्वद कोटी आणि अजून एकतीस लोकांची यादी अजून बाकी आहे कोणाचे पैसे तुमचे पैसे आमचे पैसे या मोदींच्या काळात गेले कोणी बँकांबद्दल पैसे लुटावेत पैसे काढावेत हजारो कोटी रुपये काढावेत आणि हा देश सोडून निघून जावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय हे जे तुमच्या आमचे जे पैसे बँकांमध्ये जे असतात ना ह्या बँका ज्या दिवशी समजा बुडाल्या डुबल्या तर तुमचे पैसे हे नीट सेफ असावेत व्यवस्थित नीट असावेत तुम्हाला पैसे देता येतील किंवा त्या बँका उभ्या परत करता येतील याच्यासाठी रिझर्व्ह बँक असते आणि आता त्या नरेंद्र मोदींनी रिझर्व बँकेकडेच तीन लाख कोटी रुपये मागितले जे रिझर्व्हचे पैसे आहेत ते म्हणे आम्हाला पाहिजेत कशासाठी पाहिजेत तुम्हाला आणि ते मागितले त्याच्यामुळे त्या कोणतो आपला त्याचं नाव काय उर्जित पटेल उर्जित पटेल उर्जित पटेलने सांगितलं आम्ही देणार नाही आणि म्हणून उर्जित पटेलने राजीनामा दिला की हे मला जमणार नाही मी राजीनामा देऊन मोकळा होतो त्याच्यामुळे उर्जित पटेल निघून गेले त्यांच्या परत कोणतरी विश्वासातला माणूस आला आणि अठ्ठावीस हजार कोटी रुपये आता नरेंद्र मोदींनी रिझर्व्ह बँकेतनं बाहेर काढले काय म्हणे शेतकऱ्यांना द्यायचे आत्ता निवडणुकीला रिझर्व्ह बँकेमधले पैसे याचा अर्थ सरकारकडे पैसे नाहीत जर सर रिझर्व्ह बँकेकडे पैसे मागावे लागत असतील तर याचा अर्थ सरकारकडे पैसे नाहीत मग सरकारकडे पैसे नाहीत तर मोदीजी तुम्ही युद्ध कुठच्या जीवावरती करणार होतात पाकिस्तान बरोबर युद्ध करायला पैसे लागतात ना युद्ध करायला पैसे लागतात मग जर सरकारकडे पैसेच नव्हते रिझर्व्ह बँकेकडे जर समजा तुम्ही भिका मागत होतात तर मग युद्ध कशा या करणार होतात पैसेच नाही त्यांच्याकडे एक युद्धाचा माहोल उभं केलं मी मागे बोललो होतो मी चार वर्षापूर्वी बोललो होतो दोन हजार एकोणीसला नरेंद्र मोदी त्यांचं सरकार एक युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील मतांसाठी जे झालं तो पुलवामाला हल्ला झाला ज्याच्यामध्ये आमचे चाळीस जवान मारले गेले मग काय तो एअर स्ट्राईक झाला आणि मग एअरस्ट्राईक मध्ये सांगितलं गेलं की तिकडे जैश ए मोहम्मदचा त्यांचा जो काय अतिदेकांचा जो काय तिथे जो काही जागा होती ती सगळी उद्ध्वस्त झाली आणि मग सकाळी सकाळी हे सगळं तीन वाजता घडलं पहाटे तीन वाजता आणि सकाळी पहिले अमित शाह म्हणाले अडीचशे माणसं मारली गेली अमित शहाला कुठून कळलं अडीचशे माणसं मारली गेली मग मा या सरकारला विकली गेलेली काही चॅनल्स आहेत त्या चॅनल्सने त्यांच्या चढावर सुरू झाली सकाळी अडीचशे नाही तीनशे माणसं गेली मग मा कोण बोललं चारशे माणसं गेली मग त्यांच्या आय टी मधल्या ज्या लावारीस कार्ट्यांचा तो उतच आला आणि बघ समजा कोणी त्यांना विचारलं की बाबा तिथे जी माणसं गेली तुमच्याकडे प्रूफ काय बघितलं प्रूफ मागतायत देशद्रोही आहेत एअर चीफ एअरफोर्सचे जे चीफ आहेत ना जे प्रमुख आहेत ना त्या प्रमुख प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली आणि एअरफोर्सच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं आम्हाला माहीत नाही किती माणसं गेली मग मा अमित शाह का सांगतायत ते बसले होते का विमानात होते का ते तेव्हा आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या बातम्या बंद का झाल्या सगळ्या बातम्या बंद झाल्या नवीन बातम्या आणायच्या हेच सगळं चालू आहे यांचं एक बातमी सुरू करायची मग ती अंगलंट आली की दुसरी बातमी आणायची मी बघायशी सांगितलं ना नीरव मोदीची ज्या वेळेला बातमी आली पंधरा हजार का बारा हजार कोटी रुपये घेऊन फरार झाला हा माणूस तेव्हा दोन तीन दिवस वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येत होत्या नीरव मोदीच्या दुर्दैवाने त्याच वेळेला श्रीदेवी गेल्या या सगळ्यांना बरोबर ती गोष्ट सापडली आणि मग ते सगळं प्रकरण श्रीदेवी भोवती फिरवायला लागले मग श्रीदेवी कशा गेल्या टबमध्ये बुडून गेल्या का बाहेरच गेल्या की त्यांना कोणी मारलं की त्या अशाच गेल्या एक तर पत्रकार टब मध्ये बसला होता मी कुठं नाही सांगत आहे मी माझा विनोद नाही टब मध्ये बसला होता आणि एसे देखि ॲसे श्रीदेवीजी ऐसे सोई थी और तक उनके पाणी गया आणि मग त्या सगळ्या अख्ख्या वातावरणामध्ये नीरव मोदीची बातमी दाबून टाकली बंद करून टाकली नंतर तुमच्या समोरून ती बातमीच गेली रोज धडा 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 बातम्या टाकायच्या हे जे करतोय ना बाबा हे या सगळ्या गोष्टी ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत मला आजच काही पत्रकारांचे पत्रकार परिषदाच्या काही पत्रकारांचे इंटरव्ह्यूज जे जा काही झाले माझे काही चॅनल्स बरोबर काही त्यांनी मला हे विचारलं हे तुम्हाला कुठून सुचलं म्हटलं याच्यात सुचायचं काय जे जी गोष्ट तुम्ही गेले पाच वर्ष व्हॉट्सअपवरती बघताय ती फक्त मी तुम्हाला रिमाइंडर देतोय याच्यावरती मी वेगळं काही करत नाहीये आणि फक्त त्या क्लिप्स तुम्हाला समजवून सांगतोय की याचा अर्थ काय या सगळ्या गोष्टी तुम्ही अनेक वर्ष बघताय पण ते कसं असतं ना एकट्याच चित्रपट पाहणं आणि समूहाने चित्रपट पाहणं थिएटरमध्ये जाऊन जाईल मजा असते आणि मी तेच दाखवतोय आणि मग त्या वेळेला त्यांनी सुरू केलं हे आमच्याकडे म्हणे पुरावे मागतात पुलवामा कसं झालं आमचे चाळीस जवान कसे गेले स्ट्राईक झाला की नाही झाला मोदींचं स्टेटमेंट बघा तुम्ही नुसतं एक प्रिंट प्रिंट आलो होतं प्रिंट रे हे बघा दिसतंय की काही पक्ष हे आमच्यावरती डाऊट घेत आहेत आणि मग त्यावेळेला सगळ्यांनी सगळं सुरू केलं की जे अशा प्रकारचे प्रश्न विचारतील ते देशद्रोही आहेत मोदी पण हे म्हणाले होते तुमच्या डोळ्याने बघा आणि का नाही ऐका के बाद पाकिस्तान की बोलती बंद हो गई पूरे विश्व में अलग थलग पड़ गया तो उसकी इज्जत बचाने के लिए यही ये महामिलावटी लोग सामने आ गए कोई सबूत मांगने लगा तो कोई आतंकियों की लाचों की संख्या पूछने लगा और तो और ये लोग पाकिस्तान को ही शांति का दूत बताने लगे आता आता तुमच्याकडे विरोधी पक्ष मागे होता ना ते किती माणसं गेली मध्ये किती माणसं गेली पुरावे द्या आता मी पुरावा देतो आणि त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाला आता काय म्हणायचंय की जे पुरावे मागतात ते देशद्रोही असतील तर तुमच्या पक्षाची एक केंद्रीय मंत्री नेता काय बोलली बघा ऑडिओ नाही आहे त्यांचा नो पाकिस्तानी सोल्जर्स पाकिस्तान सोल्जर्स ऑर सिटीजन्स डाय इन बालाकोट एअरस्ट्राईक सुषमा स्वराज कोणीही गेलेलं नाही हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे आता सांगा मला सुषमा स्वराज देशभक्त का देशद्रोही जर तुमच्या पक्षाच्या केंद्रीय मंत्री जर समजा सांगत असतील की बालाकोटमध्ये कोर्टचाही सिटीजन अथवा कोणी त्यांचा माणूस गेलेला नाही मग नरेंद्र मोदीजी तुम्ही हे आत्ताचं जे राजकारण करता ते कशासाठी करतात कोणाच्यासाठी करतात आमचे जवान हकनाक गेले त्याच्याबद्दल या माणसाच्या चेहऱ्यावर दुःख नाही मी काल आणि परवाकडे तुम्हाला तो फोटो दाखवला होता मी तुम्हाला मुद्दा म्हणून तुम्हाला पण दाखवतो आज चौदा फेब्रुवारीला मला असं वाटतं चौदा फेब्रुवारीला झालं ना पुलवामा चौदा फेब्रुवारीला पुलवामाची घटना घडली आमचे चाळीस जवान मारले गेले आरडीएफच्या स्फोटामध्ये काय झालं असेल त्यांच्या घरातल्या लोकांना या अख्ख्या देशाला एक राग होता एक संताप होता एक दुःख होतं प्रत्येकाच्या मुठी आवडत होते असायला काय करू आणि काय नको या अशा परिस्थितीमध्ये देश असताना हे चौदा तारखेला घडलंय मी जे दाखवणार आहे हे बाबर हे नीट लक्षात ठेवा तुम्ही ही गोष्ट मी जे दाखवणार आहे हे टेलिग्राफ नावाच्या वर्तमानपत्रामध्ये आलेले फोटोग्राफ दाखवणार आहे तुम्हाला मी चौदा तारखेला पुलवामा घडले पंधरा तारीख सोळा तारीख सतरा तारीख अठरा तारीख एकोणीस तारीख वीस तारीख एकवीस तारीख बावीस तारीख या इतक्या दिवसात वेगवेगळे कपडे घालून नरेंद्र मोदींचे फोटो आलेत फोटो बघा हा बाजूला जरा हा पंधरा तारखेचा फोटो खाली नको जाऊ अगदी हा पंधरा तारखेचा फोटो हा सोळाचा फोटो हा सतराचा फोटो हा अठराचा फोटो एकोणीसचा फोटो वीसचा चा फोटो एकवीसचा फोटो बावीसचा फोटो या कुठच्या तरी चेहऱ्यावरती आमचे चाळीस जवान मारले गेले असं चित्र दिसतंय का जरा सांगा मला या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मुठी बळत होत्या प्रत्येकाला संताप येत होता, होता। पड़ा चे राग येत होता पण आमच्या पंतप्रधानाच्या चेहऱ्यावरती कुठेही राग नाही दिसत उद्घाटन करत फिरत होते परदेशात जाऊन अवॉर्ड घेतलं कोरियामध्ये जाऊन अवॉर्ड घेतलं याला काय म्हणायचं मला जरा सांगा आज सगळ्या भारतामध्ये भाषण करतायत सभा घेत आहेत पण त्या सभांमध्ये या देशातल्या तरुणांसाठी काय केलं सांगायला तयार नाहीत नोटबंदीचं काय सा झालं सांगायला तयार नाहीत जीएसटीचं काय झालं बोलायला तयार नाहीत स्टार्टअप इंडियाचं काय झालं बोलायला तयार नाहीत मेक इन इंडियाचं काय झालं बोलायला तयार नाहीत सगळ्या बाबतीत फसलेला माणूस सगळ्या बाबतीत फसलेले लोक आहेत ही सगळ्या गोष्टी वरवरच्या केल्या सगळ्या गोष्टी वरवरच्या नुसत्या जाहिराती सगळ्या गोष्टींच्या जाहिराती बाबा ना मी तुम्हाला सांगतो यांनी पाच वर्षामध्ये ज्या ज्या काही योजना सांगितल्या खरं तर बऱ्याचशा योजना या काँग्रेसच्या होत्या जी नावं बदलून यांनी स्वतःची नावं टाकली आणि त्या सगळ्या गोष्टींच्या वरती नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने योजनांच्या फक्त जाहिरातींवर फक्त जाहिरातींवरती हा विचार करा साडेचार ते पाच हजार कोटी रुपये खर्च केले फक्त जाहिरातींवरती जाहिरातींवरती खर्च करतात योजना यशस्वी होत नाहीयेत तरुणांना हाताला काम लागत नाहीये तरुणींच्या हाताला काम लागत नाहीये स्वप्न घेऊन बसले आहेत आखी की यापुढे मी माझं घर चालवीन माझ्या आईवडिलांना सांभाळीन अशी एक स्वप्न बस घेऊन बसलेत रोजगार द्यायच्याऐवजी हो साडेचार पाच कोटी लोकांचे रोजगार जात आहेत यांना काही नाही निवडणुकीच्या तोंडावरती येत आहेत तुम्हाला सांगतायत मी प्रत्येक ठिकाणी मुद्दा ह्या सगळ्या क्लिप्स दाखवतोय की निवडणुकीच्या मतदानाला जाईपर्यंत तुम्ही विसरताच कामा नये तुमच्या डोळ्यासमोरून ह्या गोष्टी जाताच नये पाहिल्या असतील परत पहा पण ही माणसं बोलून काय ठेवलं मी तुम्हाला दोन व्हिडिओ मुद्दा अजून दाखवणार आहे त्यांच्या गावांचे मी काल पण दाखवले होते परवा पण दाखवले होते आज पण दाखवणार आहे उद्या तर बुफेच आहे उद्या शेवटची सभा आहे त्याच्यामुळे दोन दोन चार चार पदार्थ प्रत्येक सभेमध्ये वाढत होतो उद्या बुफे पंतप्रधान झाल्यानंतर यांनी प्रत्येक खासदाराला सांगितलं होतं की प्रत्येकाने एक गाव दत्तक घ्यायचं आणि तुमचा जो काही खासदार तिचा फंड आहे त्या फंडाबद्दल ते गाव सुधरवायचं आणि त्या गाव सुधरवण्यासाठी त्या गावात कोणकोणत्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या त्या नरेंद्र मोदींनी स्वतः जे दत्तक गाव घेतलं ना ते गाव बघूया आपण दाखवा स्वतः बगा। हमारे गांव के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाँच मार्च को गोद लिए थे मैंने सोचा कि अब यहाँ पर सारा काम हो जाएगा मगर यहाँ पर कुछ कार्य नहीं हुआ और वो बोले थे कि कई बिंदुओं पर काम होगा मगर एक एक बिंदु पर काम नहीं हुआ हमारे गांव में समस्या सारे हैं जैसे कि नाले की आवश्यकता है और कुएं के पानी प्रदूषित है और यहाँ पर पंचायत भवन नहीं है इंटरमीडिएट कॉलेज नहीं है और फील्ड का सुंदरीकरण के लिए बोले थे एटीएम के लिए बोले थे और पंचायत घर के लिए बोले थे मगर किसी बिंदुओं पर काम नहीं हुआ इसलिए हमारे गांव के सारे लोग नाराज़ हैं एक बार गांव में जो गोद नामक नाम पर जाने जाते सकते तो खुशहाली गाँव में उठी कि हमारे गाँव में विकास हो लेकिन विकास में बहुत सी अड़चने नहीं हो पाई है इसमें नाला का व्यवस्था नहीं हो पाई है लोग ठुगुनी भर पानी में लोग आते जाते हैं कीचड़ में आते जाते हैं अभी तक नाला उसे ही पड़ा हुआ है नहीं बना नाला नहीं लगल बैठेला मोदी गोद ले सिस्टम नहीं बैठेला है गाँव भरे कागेपुर तो में कहीं नाला भी नहीं लगल बा ए नाला में इतना कचरा बाकी जनता आ जाता है मच्छर काटाता में कचरा में सब आ जाता है पाणी कुणा जातात किंवा कुंगा कामता उठाक पि जातात ते बेमारी मी समजून सांगतो पहिल्यांदा बाई तर मलाही कळे नाई विरोधात बोलतात का बाजूने बोलतात बोलता ते पहिल्यांदा मला कळलच नाही न तर कळलं नाही नाही विरोधात बोलतात त्या बाई म्हणाल्या इथे जे गटाराचं जे पाणी आहे ते सगळं विहिरीमध्ये जातं आणि विहिरीमधलं पाणी त्यात तेच आम्हाला प्यावं लागतं आणि त्याच्यामुळे इथे ब्रोगराही पसरते इथे जे नाले आहेत याच्यावरती डास बीस सगळे राहत आहेत आणि त्याच्यामुळे अजून रोगराई पसरती आहे हे नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेलं गाव दुसऱ्यांना सल्ले दिले सगळ्यांना गाव सुधरा गावं सुधरवा स्वतःच्या गावाचं काय ज्या गोष्टी ह्या माणसाने बोलून ठेवल्या एक तरी गोष्ट झाली का हो मला जरा सांगा एक तरी गोष्ट जर झाली असती तर ते बोलले तरी असते मला सांगा इथला जे एन जो विषय जमिनींचा विषय इरादापत्र दिली गेली पुढे काय झालं लोकांच्या जमिनी गेल्या पण पुढे काय नाही झालं पंतप्रधान स्वतः येऊन इरादापत्र देतात त्याच्या पुढे काय नाही होत त्याचा नाव फॉलोअप आहे आणि मुख्यमंत्री काय बसवलेलं त्यांच्याकडनं काहीच नाही होणार हा अख्ख्या त्या सगळ्या लोकांना लागलेला रोग आहे खोट बोलण्याचा प्रत्येक जण ते म्हणजे हा जास्ती जोरात फेकतो का तो जास्त जोरात फेकतो ह्याच्यामध्येच स्पर्धांची या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी म्हणे आत्ता नाही दोन वर्षापूर्वीची गोष्ट म्हणे मी एक लाख वीस हजार विहिरी बांधल्या म्हणे महाराष्ट्रामध्ये बा एक लाख वीस हजार विहिरी ओ कशाला म्हणतात तोंडाला येईल ते आकडे बोलायचे तिथे बिहारमध्ये नरेंद्र मोदी बोलले एका आठवड्यात मी साडेआठ लाख संडास बांधले साडेआठ लाख संडास भाई साधारणपणे मिनिटाला चौऱ्याऐंशी संडास आणि पाच सेकंदाला साधारणपणे सात संडास मी त्याऐशी म्हटलं अहो इतक्या लवकर होत पण नाही झाले इतक्या लवकरांनी संडास बांधले काय थापा मारायला काय मर्यादा आहेत की नाही या लोकांना तिथे महाराष्ट्राचे वनमंत्री म्हणतात आम्ही पंधरा कोटी झाडं लावली कोणी मोजायची जाऊन अशाच गोष्टी बोलायच्या की जे लोकांना शोधता नाही आलं पाहिजे पण आम्ही शोधणार आम्ही शोधणार काय तुमचं आयुष्य काय फक्त मूर्ख बनण्यासाठी जन्म लागलात का तुम्ही नुसत्या निवडणुका यायच्या निवडणुका येणार तुम्ही आपल्या रांगेमध्ये उभे राहणार मतदान करणार अरे ही माणसं तुमच्या समोर हो, येऊन वाटेल ते खोटं बोलणार वाटेल ती स्वप्न दाखवणार तुम्ही मतदानाला जाणार मतदान करणार हातात काय पडणार काही नाही आयुष्यातली फक्त पाच पाच वर्ष जाणार माझा काही त्या पुनर्जन्मावरती वगैरे विश्वास नाहीये जे आहे जो जन्म आहे या जन्मामध्ये तुम्ही आहे जे आयुष्य त्या आयुष्यामधली तुमची पाच पाच वर्ष काढतायत हे पाच पाच वर्ष मला जो राग आहे ना तो राग या गोष्टींचा आहे की या देशाने तुमच्यावरती प्रेम केलं या देशाने तुम्हाला बहुमत दिलं या देशाने तुम्हाला भरभरून मतदान केलं त्याच्या बदल्यात तुम्ही या देशाला काय दिलं अंधारात ढकललं खड्ड्यात घातलं उद्योगधंदे बंद केलेत लोकांच्या नोकऱ्या काढून घेतल्यात आणि त्या गोष्टींबद्दल तुम्हाला काही वाटत नाही आता आणि आमच्या गेलेल्या त्या चाळीस जवानांना शहीद झालेल्या ना जवानांच्या नावाने आता तुम्ही आता मतांची भीक मागतात काय बोलायचं या लोकांना मला जरा सांगा हे दोन्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही एकमेकांच्या उरावर बसले होते नव्हा आतापर्यंत युती झाली कशी अमित शाह बोलले होते नाही नाही आहे तो नाही आहे चलेगा नाही तो पटक देंगे उलटे पाडू वाट लावू एवढ्या सगळा मानापमानाचा सगळं नाटक झाल्यानंतर ह्यांची युती होते कशासाठी दोघेही लाचार सत्तेसाठी आणि पैशासाठी दर वेळेला ना या केंद्रामध्ये विरोधी पक्षाचं सरकार बसलं ना की असं वाटायला लागतं नाही आधीचे बरे होते जो येतो त्याला असं वाटतं माझा मी माझा जन्मच क्रांती करण्यासाठीच झालाय चला बसलोय ना आता क्रांतीच करा पाच वर्ष आपली नेहरू आणि इंदिरा गांधींना शिव्या देण्यात घालवली मी त्याऐशी कुठेतरी साताराला का कुठेतरी मी इचलकरंजीला मी एक दाखवलं होतं कुठच्या तरी एका सभेमध्ये काहीही संबंध नाही तुमचा कशाशी कशाला काही देणं घेणं नाही निवडणुकीचा विषय नाही विषय काय करतायत भगतसिंग भगतसिंग ज्या वेळेला जेलमध्ये होते म्हणे त्यावेळेला त्यांना भेटायला काँग्रेसी परिवाराचा कोणी माणूस गेला होता का म्हणे बताइए देश के लिए मर मिटने वाले आजादी के जंग के अंदर जान खपाने वाले वीर शहीद भगत सिंह जब जेल में थे मुकदमा चल रहा था क्या कोई कांग्रेसी परिवार का व्यक्ति शहीद वीर मिलने गया था हा आता खरी गोष्ट आहे का पहिली गोष्ट म्हणजे आमचे शहीद भगतसिंग मोठा माणूस मोठी व्यक्ती त्यांचा ह्या निवडणुकीशी काय संबंध किंवा कुठच्याही निवडणुकीशी काय संबंध बोलायचंय कोणावरती कोई काँग्रेसी परिवार का आदमी उनको मिलने के लिए गया था क्या आता काँग्रेसी परिवार म्हणजे कोण वल्लभभाई पटेल यांचा परिवार की सरोजिनी देवी नायडूंचा परिवार का महात्मा गांधींचा परिवार की पंडित जवाहरलाल नेहरूंचा परिवार तर पंडित जवाहरलाल नेहरूंचा परिवार बरोबर आहे त्यावेळेच्या ट्रिब्यून नावाच्या वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी अशी होती जी ज्याचा आत्ता माझ्याकडे आत्ता कागद नाही आहे इथे अ आहे याच्यात ती बातमी आहे या बातमीमध्ये त्यांनी दिलंय की पंडित जवाहरलाल नेहरू भगतसिंगांना जेलमध्ये दोनदा भेटायला गेले होते आणि ते एकटेच होते काँग्रेसकडनं ज्यांनी भगतसिंगाची विचारपूस केली होती आता प्रश्न परिवाराचा भगतसिंग ज्यावेळेला जेलमध्ये होते त्यावेळेला इंदिरा गांधींचं वय होतं चौदा म्हणजे इंदिरा गांधी जेलमध्ये भगतसिंगला जाऊन भेटण्याचा विषय नव्हता आता इंदिरा गांधींचं वय जर चौदा असेल तर राजीव गांधी संजय गांधी सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका गांधी हे हवेत पण नव्हते किंवा कोणाच्या कल्पनेत पण नव्हते काय बोलताय तुम्ही देशाला तुम्ही काय सांगितलं देशाला तुम्ही काय स्वप्न दाखवली देशामध्ये काय योजना आणल्या त्या योजनांबद्दल बोला मी जे प्रश्न विचारतोय हे तो देश प्रश्न विचारतोय माझ्यावरती टीका करून काहीच होणार नाहीये आणि हे ज्या प्रकारचं राजकारण आतापर्यंत पाच वर्षामध्ये जे करत आले ना हा धोका आहे देशाला खड्ड्यात घातलं ते घातलंच पण या देशातल्या वर्तमानपत्रांची मुस्कट डाबी केली या देशातल्या टेलिव्हिजन चॅनलची मुस्कट डाबी केली विरोधात बोलायला गेले तर टेलिव्हिजन चॅनलच्या मालकांवरती रेट्स टाकायच्या ईडीच्या रेट टाका सीबीआयच्या रेट टाका पत्रकाराला बंद करून टाकले धमक्या जात आहेत या देशामधले जी सुप्रीम कोर्ट्स आहेत या सुप्रीम कोर्टाचे चार जजेस रस्त्यावर येत आहेत पत्रकार परिषद घेत आहेत आणि सांगतायत या देशाच्या लोकशाहीला धोका आहे या देशाची सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे दोन गव्हर्नर राजीनामे देऊन मोकळे होत आहेत आम्हाला तुमच्यावर काम नाही करायचं तुमचा दबाव आम्हाला नको आहे या देशातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टिगेशन करणारी एक संस्था सीबीआय याच्या दोन लोकांप्रमुखांमध्ये भांडणं लावली एकाला रातोरात काढून टाकला मग तो कोर्टात गेला कोर्टाने सांगितलं नाही हाच बसणार म तीन माणसाच्या समितीने ते निवडलं आणि त्याच्या काढून टाकण्यात आलं ही जी पावलं आहेत ना ही पावलं हुकुमशाहीची पावलं आहेत तुमच्यापैकी जर कोणी वाचन करणारे असतील तर माझा मुद्दा पण मी तुम्हाला सांगतोय एडॉल्फ हिटलर वाचा ही सगळी पावलं तुम्हाला कळतील जे एकोणीसशे एकतीस साली बत्तीस साली त्याच्यानंतर जे ॲडॉल्फ हिटलरने करायला सुरुवात केली ना जर्मनीमध्ये ते हेच होतं तो पण महिन्यातनं एकदा येऊन रेडिओवर बोलायचा हे सगळं तिकडनं घेतलंय मागे सांगितलं होतं मी ही जी त्यांची घोषणा आहे ना अच्छे दिन आहे हे अमेरिकेचे एक प्रेसिडेंट होते रुजवेल्ट म्हणून एकोणीसशे मला असं वाटतं चव्वेचाळीस ते गेले त्या प, पल हार्बर नंत। वडिल। त्या नंतर त्यांचे वडील ही त्यांची एक घोषणा होती त्यावेळेला ती घोषणा होती हॅपी डेज आर हिअर अगेन तशाच प्रकारची घोषणा नंतर ॲडॉल्फ हिटलरने दिली ॲडॉल्फ हिटलरने देखील तेच केलं त्याला जे मांडायचं आहे त्याच्या ज्या योजना आहेत त्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती फ्यूचर फिल्म्स काढल्या ज्या आपल्याकडे दिसतात ना तुम्हाला पॅडमॅन टॉयलेट एक काय प्रेमकथा का वगैरे ज्या काही सगळ्या आता गेल्या काही आल्या ना सुई धागा ह्या सगळ्या गव्हर्नमेंट म्हणजे पार्टी स्पॉन्सर्ड फिल्म्स आहेत त्याचा विचार हा फक्त तुम्हाला फिल्म मधनं दाखवायचा कळटा कामा नये आणि मग त्या सगळ्या सुरुवातीच्या सगळ्या चित्रपटांमध्ये ते अक्षय कुमार काल मुलाखत घेत होते आमच्या पंतप्रधानांना काय केवढा लोडेड प्रश्न विचारला त्यांनी इतका मोठा प्रश्न आजपर्यंत कुठच्या पत्रकाराची हिंमत नसती झाली या देशामध्ये पंतप्रधानांना विचारायची की पंतप्रधानांची आपण पंत आंबा खाता का काय चला आमच्या पंतप्रधानांना काय प्रश्न, प्रश्न काय विचारलाय कमाल प्रश्न आहे चोखून खाता का कापून खाता काय मजाक लावलाय सरकारवरती दे सरकारवरती ही जनता सगळी अवलंबून असताना ह्यांचा मजाक चालू आहे या ज्या सभा घेतोय त्या कशासाठी घेतोय काय गरज आहे मला पण हा या देशावरचा जो धोका आहे या देशावरचं जे संकट आहे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा नावाचं जे संकट आहे ना हे दूर झालंच पाहिजे आत्ता हे आताच झालं पाहिजे म्हणून मी कुठच्या पक्षाविषयविषयी बोलत पण नाही ही दोन माणसं जाणं गरजेचं आहे आणि या दोन माणसाला फायदा होईल अशा कोणत्याही उमेदवाराला तुम्ही मतदान करायचं नाही मग तो भारतीय जनता पक्ष असेल नाही तर त्याचा सहकारी पक्ष शिवसेना असेल ही दोन माणसं राजकीय क्षितिजावर बाहेर गेली पाहिजेत हेच तुमचं काम आहे हेच तुमचं कर्तव्य आहे मी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं की काळजावरती दगड ठेवा पण तुमचं कर्तव्य हे पार पाडताना कुठेही चुकू नका आता कारण ही निवडणूक आहे ही निवडणूक या देशामध्ये लोकशाही राहणार का या देशामध्ये हुकुमशाही येणार याच्यावरची निवडणूक आहे याच्यावरचा निर्णय हा तुम्हा जनता जनार्दनाला करायचा आहे त्याच्यासाठी म्हणून एकोणतीस तारखेला पूर्णपणे या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून आपण मतदानाला जाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतरच निघायचं आहे आपण